नमस्कार, मी पूजा। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। तर आज मी पोह्यांपासून खारोड्या कशा बनवायच्या हे दाखवणार आहे। तर कोणत्याही प्रकारचं पीठ न भिजवता न आंबवता आपण ह्या खारोड्या बनवणार आहोत। शिवाय सोडा किंवा पापडखार न वापरता या खारोड्या किती कुरकुरीत बनतात तुम्ही बघू शकता। चला तर मग आपण सुरुवात करूया। इथे मी एक वाटीभर जाड पोहे घेतलेले आहेत। आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो ते पोहे मी घेतलेले आहेत। मिक्सरमध्ये फिरवून या पोह्यांचं मी पीठ बनवून घेतलेलं आहे। जेवढं आपल्याला बारीक करता येईल तेवढं बारीक हे पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आता मी एक वाटीभर पाणी ॲड करते। एक वाटी पोह्याच्या खारोड्या बनवण्यासाठी आपल्याला टोटल 5 वाटी पाणी वापरायचं आहे। एक वाटी पाणी वापरल्यानंतर आपलं मिश्रण हे खूप घट्टसर झालेलं आहे, त्यामुळे मी यात आणखी दुसरी वाटी पाण्याची ॲड करून घेते व पुन्हा मिक्सरला लावून घेते। आता आपलं मिश्रण बऱ्यापैकी सैल झालेलं आहे। यामध्ये पुन्हा मी तिसरी वाटी पाण्याची ॲड करते व पुन्हा सर्व मिश्रण मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घेते। तर अशा प्रकारे मी आत्तापर्यंत 3 वाटी पाणी हे मिश्रण बारीक करण्यासाठी वापरलेलं आहे। हे मिश्रण आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। अगदी तांदळाच्या पिठासारखी याची कन्सिस्टन्सी दिसली पाहिजे। हे पीठ जर रवाळ राहिलं तर आपल्या खारोड्या कडक बनतील, त्यामुळे ही काळजी तुम्ही नक्की घ्या। आता ज्या पातेल्यामध्ये आपल्याला पीठ शिजवून घ्यायचं आहे त्या पातेल्यामध्ये मी राहिलेल्या 2 वाट्या पाणी ॲड करून घेते। तर अशा पद्धतीने मी 5 वाटी पाणी वापरलेलं आहे। आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं हे मिश्रण आपल्याला या पाण्यामध्ये ओतून पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। मिश्रण एकजीव करून घेत असताना त्यामध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। गॅस न पेटवता आधी हे संपूर्ण मिश्रण मी पाण्यामध्ये एकजीव करून घेत आहे। संपूर्ण मिश्रण पाण्यामध्ये एकजीव झाल्यानंतर त्यामधल्या पूर्ण गुठळ्या मोडल्यानंतर यामध्ये आता मी चवीपुरतं मीठ ॲड करते। संपूर्ण मिश्रण एकजीव झाल्यानंतर हे पातेलं मी आता गॅसवर ठेवते व मिश्रण शिजवायला घेते। मिश्रण शिजत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला एखाद्या चमच्याच्या साह्याने ते अशा प्रकारे सतत ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या बनणार नाहीत व पीठसुद्धा खाली लागणार नाही। मिश्रणाला उकळी येईपर्यंत आपण मोठ्या गॅसवर पीठ शिजवून घेणार आहोत। 8 ते 10 मिनिटांनंतर मिश्रणाला उकळी आलेली आहे व त्यानंतर मी गॅस कमी करून घेतलेला आहे। आता कमी गॅसवर 20 ते 25 मिनिट आपल्याला हे पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। पीठ शिजवताना अजिबात घाई करायची नाही। पीठ जर कच्चं राहिलं तर आपल्या खारोड्या या चांगल्या बनणार नाहीत। आणखीन एक टिप म्हणजे हे मिश्रण शिजवण्यासाठी आपल्याला जाड बुडाचंच पातेलं वापरायचं आहे। जर आपण पातळ पातेलं वापरलं तर पीठ खाली करपण्याची शक्यता आहे। आता मंद गॅसवर शिजवून जवळजवळ 20 मिनिटं झालेले आहेत। आता यामध्ये मी 1 चमचाभर ओवा घालते व त्याचबरोबर 1 चमचाभर तीळसुद्धा यामध्ये ॲड करते। आता हे मिक्स करून मी गॅस बंद करून घेते। तर अशा प्रकारे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी हे मिश्रण 25 ते 30 मिनिट शिजवून घेतलेलं आहे। पीठ शिजून झाल्यानंतर ते थोडंसं थंड झालं की मग मी याच्या खारोड्या करून घेते। अगदीच उकळत्या पिठाच्या खारोड्या करायच्या नाहीत, नाहीतर त्या प्लॅस्टिकच्या पेपरला चिटकण्याची शक्यता असते। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या साह्याने मी छोट्या छोट्या खारोड्या प्लास्टिकच्या पेपरवर टाकून घेत आहे। तर अशा प्रकारे मी संपूर्ण पिठाच्या खारोड्या बनवून घेतलेल्या आहेत। जवळजवळ 150 ते 200 खारोड्या 1 वाटी पोह्यांपासून बनतात। या खारोड्या अर्धवट सुकल्यानंतर आपल्याला त्या दुसऱ्या बाजूने उलटून घ्यायच्या आहेत। त्या जर आपण उलटून घेतल्या नाही तशाच जर सुकवल्या तर त्यानंतर प्लॅस्टिकच्या पेपरला चिकटून राहतात व काढताना मोडतात, म्हणून ही खबरदारी नक्की घ्या। अशा प्रकारे 2 दिवस उन्हामध्ये कडक मी या खारोड्या वाळून घेतलेल्या आहेत। तर या खारोड्या मी आता तुम्हाला तळून दाखवते। तुम्ही बघू शकता किती छान आपल्या खारोड्या पापडखार न वापरता सुद्धा फुलत आहेत व पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।